नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना विना अट कामगार प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे, राहुल पवार यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडे यांना निवेदनाद्वारे मागणी। महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयाकडील विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे। शासन कार्यालयाकडे नाव नोंदणीसाठी अधिकार प्राप्त शासकीय अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे। महाराष्ट्र शासनाने प्रमाणपत्र प्रमाणित करून देण्याबाबतचे अधिकार तालुका स्तरावर गट विकास अधिकारी तर ग्रामस्तरावर ग्रामसेवकांना दिलेले आहेत। वास्तविक असे असूनही ग्रामसेवक हे गावातील कामगारांना प्रमाणपत्र प्रमाणित करून देत नाहीत, अशा अनेक कामगारांच्या तक्रारी आढळून येत आहेत। यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून गरीब बांधकाम कामगार वंचित राहत आहेत। त्याचप्रमाणे सध्याचा काळ हा कोरोना प्रादुर्भावाचा काळ आहे। या काळात लॉकडाऊनमुळे अनेक कामगार हे बेरोजगार झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या आर्थिक मिळकतीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे। त्यामुळे अनेक गरीब कामगारांची घरपट्टी, पाणीपट्टी व इतर शासकीय देय थांबलेली आहेत। त्यामुळे काही ठिकाणी ग्रामीण स्तरावर व तालुका स्तरावर अशी प्रमाणपत्रे देण्याचा टाळाटाळ होत असल्याचे आढळून आले आहे। या समस्येवर प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे। म्हणून जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी व सर्व ग्रामसेवक यांना बांधकाम कामगारांना मागणीनुसार विना अट प्रमाणपत्रे प्रमाणित करून देण्याबाबतचे आदेश व्हावेत, अशा प्रकारचे निवेदन सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी दिला आहे।